तुमच्या सगळ्यांचं ना खरंच खूप 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 कौतुक आहे. चला बे, सगळं छान झालंय आणि यापुढेही सगळं छान होणार, कारण तुम्ही सगळे ते डिझर्व करता. आणि रत्नमाला मॅम, इनडिरेक्टली का होईना, तुमच्याकडनं खरंच खूप शिकायला मिळालं. थँक्यू. अगं थँक्स काय म्हणतेस, तुला माझ्याकडनं काही शिकायची गरजच नाहीये, तू स्वतः खूप केपेबल आहेस आणि अतिशय टॅलेंटेड आहेस. थँक्यू. काको, बाळाला मधन मधन सांगत राहा की माझ्या ताईबद्दल. सांगायची काय गरज आहे, तू येशील ना बाळ झाल्यावर त्याला भेटायला. काय ग, हो ना काय? नाही, माझ्याकडे बघूच नका तुम्ही. मुळात तुमचा हा डिसिजन मला आवडलाच नाही. जे काही आहे ना ते आता तुम्हीच सांगायचंय. कसला डिसिजन, काय सांगा तरी काय ते सांगा सांगा. ऍक्च्युली आमच्या कंपनीचं एक युनिट गोव्यात ओपन होत आहे आणि कंपनीने त्या पूर्ण युनिटची जबाबदारी माझ्यावर सोपवली, त्यामुळे मला गोव्याला जावं लागणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, तुम्हाला माहेरचा चहा जॉईन करण्यात काढीचा इंटरेस्ट नाही? ए राज, गप्प बसा, असं म्हणाले का मी? नाही ना. मग खरंच किंवा तू जर बाहेरचा चहा जॉईन केला असता आम्हाला खरंच खूप आनंद झाला असता. मॅम आय नो, मला खरंच आवडलं असतं, पण ऍक्च्युली आयरीस ऍक्वानी ना मला पहिली संधी दिली हो, मी तिकडे खूप शिकायला मिळालं. आणि आमचे बॉस बक्षी नाही त्यांचेही बॉस, त्यांनी माझ्यावर खूप मोठी जबाबदारी टाकली होती, त्यामुळे मला त्यांना हर्ट नाही करायचंय. आणि तसं आयरीस ऍक्वा सोबत अजून 6 महिने बाकी आहेत माझे कॉन्ट्रॅक्ट मधले, पण ते झालं ना की नक्की मला आवडेल माहेरचा चहा सोबत काम करायला. काय ग किमया, तू गोव्याला गेल्यानंतर माझी अक्काची मैत्रीण पण जाईल ना. अगं मग तू ये की गोव्याला, छान पार्टी करू आपण, मज्जा करू. आणि अगदी एकमेकींना बोलावं असं वाटलंच तर मी एका व्हिडिओ कॉलच्या अंतरावर आहे ग. राज, सगळे हसतात, सगळे खुश आहेत, जरा थोडासा हस तू पण. चल कम ऑन प्लीज. अग दुसरी बायको लांब चाललीये ना, कसे असतील ते, वाईट वाटत असेल त्यांना. हो का? नाही ठीक आहे, आता काय, मैत्रीण आहे, सपोर्ट करावंच लागणार ना. पण सिरियसली सांगतोय, तुमच्यासारखी हुशार मेहनती सहकारी जर आम्हाला मिळाली असती तर आम्हाला खरंच खूप आवडलं असतं. म्हणूनच सांगतोय, माहेरच्या चहाचे दरवाजे तुमच्यासाठी कायम उघडे असते. थँक्यू, थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना. आता दिवसाची सुरुवात खूप छान झाली आहे, आता खरंच कामाला सुरुवात करूया. या सानियाने काय काय उपद्व्याप करून ठेवले कोण जाणे. नाही नको, म्हणजे काम करू नको. म्हणजे तू काम, आय मीन तू काम नको करू. हा अरे, तूच म्हणालस ना की तुला मला या खुर्चीत बसलेलं बघायचंय म्हणून. हो ऑफकोर्स बघायचं होतं, पण दमून गेलेलं बघायचं नाहीये मला. आई तुलाही माहिती आहे, गेले 3-4 महिने आपण किती संकटांमधून गेलो आहे, किती दगदग झाली आहे सगळ्यांचीच आपल्या. तू थोडा आराम करणार आणि मग कामाला, काही हरकत नाही. पण काम हे बघ, माझ्यावर सोड, मी आहे, बच्चू मामा आहे, आम्ही दोघं करू सगळं हँडल. तू स्ट्रिक्टली आराम करायचा आहेस. बघितलंस ना कावेरी कसा विचित्र आहे तुझा नवरा, एवढं वाजत गाजत मला घेऊन आला ऑफिसमध्ये आणि आता घरी जा सांगतोय. आई
अगं हे म्हणतायत त्यात खरंच तथ्य आहे. तुला ना आता आराम करण्याची खूप गरज आहे. ए मला असं घरात बसून खूप कंटाळा येईल बाबा. आईचं पण खरं आहे हो, कंटाळून जाईल ती. भाऊ पण तुम्ही असताना आई कशाला कंटाळेल. बरोबर आहे, तुम्ही सुद्धा आई सोबत घरीच आराम करायचा, कुठेही जायचं नाही. मी का अहो अस हे जे तुम्हाला मूड स्विंग्स येत आहेत ना, तो थकवा आहे सगळा. त्यामुळे ना जरा आराम करा, मज्जा करा. ऑफिसला वगैरे जायची काही गरज नाही. आणि ताई मी काय म्हणतो, याच बरोबर आहे, आम्ही घेऊ ना सांभाळून, तुम्ही तुमचा वेळ घ्या. चला मग काय करायचं ना वेरी, हे दोघं म्हणतायत काय ऐकणार नाही, आपल्याला घरी जायला लावते. निघूया आपण. चल आई आपण पण ऐकूया. नको घरी जा म्हणतायत ना, आपण कॅफेत जाऊया. जा ना जा, कॅफेत जा, कॅफेत चालेल. छान कॅफेत जा, चहा प्या, चिल मारा मस्त. गाडी आहे, हवं तिथे वटका. बघ राज, हे बघ आता तू म्हणतोय म्हणून मी जाते, पण काही लागलं तर लगेच मला फोन कर. सगळा भार एकट्याच्या खांद्यावर नको घेऊस, मी आहे. तोंड फिर. चल मग चल आई. या बास, आता पोट फुटे माझ. काही पोट फुटत नाही, तो काय फुगा आहे का? इकडे बघा, आ करा तरी काहीतरी सांग. आज बस तुम्हाला, तू विलन आहेस, विलन. माझ्याकडे कधी हेल्प मागा, तुला सांगतो. नको, काही ऐकणार नाही मी तुमचं. काही न जेवता काही न खाता झोपला होता तसेच काल. मी आठवण करायला फोनही केला होता की वेळेवर जेवून घ्या, पण ऐकलत नाही ना. आता कालचा आणि आजचा दोन्ही कुठे पूर्ण करायचं तुला? असं काही नसतं रे. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट खाली ठेव. हा मी मान्य करतो की काल मी न जेवता झोपलो, माझी खूप मोठी चूक झाली. पुन्हा असं नाही होणार. हा प्लीज अतिरेक थांबू आता. मान्य करून काही होणार नाहीये, प्रॉमिस करा. यापुढे चुकून पण कधी जेवणाची वेळ चुकवणार नाही. वेळच्या वेळी घरी येणार आणि सगळ्यांबरोबर नीट जेवणार. नाही चुकवणार कधीच, प्रॉमिस. हा पण प्लीज प्लीज नको आता. हवं तर हात जोडतो तुमच्या समोर. प्लीज बघा. बघेन 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 प्लीज. बर ठीक आहे. काय भरलं का पोट? बाडू का तू निघालो परत? आता मी जाईन, पळून जाईन घरातून. प्रॉमिस केलंय ना मी आता. प्रॉमिस नुसतं करून होत नाही, पाळता यावं लागतं. अरे हे बघ, त्यांनी पाळलं नाही ना तर रोज त्याला कानाला धरून घरी घेऊन येईन मी. बघूया कसा पाळत ते प्रॉमिस ते. आई तू मला कानाला धरून आणत जाशील घरी म्हणजे? अरे रोज येत जाणार ना मी येतो ऑफिसला. आई असं काय करतेस? आपलं ठरलं होतं ना की पुढचे काही दिवस तू आणि कावेरीने घरी आराम करायचं. अरे हो, कालचा अख्खा दिवस आराम केला आणि आम्हाला इतका कंटाळा आला ना. मला नाही बाबा असं नुसतं घरात काही न करता बसलं जमणार. मी रोज लंच नंतर येत जाईन ऑफिसला. बरं वाटलंच तर काही दिवसांनी ब्रेक घेईन. बरोबर आहे आईचं. खरंच म्हणजे कामात राहिलं ना की थकवा पण नाही जाणवत, ते घरात बसून कंटाळा येतो. मी पण येईन आई बरोबर ऑफिस. तुला लागू नये कावेरी, तू घरीच बसायचं. आई कावेरी आई ऐक ना, मी काय म्हणतोय, तू जर ऑफिसला आलीस तर कावेरीला एकटं वाटेल ग. अरे मी लंच पर्यंत कावेरी बरोबरच असणार आहे घरात. लंच नंतर येणार आहे ना ऑफिसला रोज. हे बघ राज, मी जरा स्पष्टच बोलते. मी तुला आधीच म्हटलं होतं की ऑफिसची सगळी जबाबदारी तू एकट्याच्या डोक्यावरती नको घेऊस, पण तू ऐकलं नाहीस माझं. आम्ही येऊन बघितलं ना ऑफिसमधनं घरी आल्यावरती, तुला जेवायची शुद्ध नव्हती, कपडेही बदलले नाहीस, तसाच दमून बागून झोपून गेलास. राज एकदा असं वेड्यासारखं काम करायची सवय लागली ना तर ती चांगली नसते राज. अरे बरोबर आहे आईचं. आई तू जा ऑफिसला रोज. मग ठरलं राज, तू निघ ऑफिसला, मी येते.
ठीक आहे, आता तुम्हा दोघींचं ठरलंच आहे, मी काय बोलणार, बरं मी निघतो. हा मामा जरा येणार, भेटू रे ऑफिसमध्ये. अरे बच्चू नाला.